ज्या मी जेव्हापासून लहानपणापासून पेपरमध्ये न्यूजमध्ये बातम्या वाचायचो की वक्फ बोर्डमध्ये काही जणांनी पोझिशन मारलं आहे, काही जणांनी वक्फ बोर्डच्या जमिनी हडप केल्यात, आणि जेव्हापासून तहसीलदार साहेब का तामीलदार साहेब जेव्हा सीईओ झालेत तेव्हापासून त्यांचं काम खूप उत्कृष्टपणे चालू आहे आणि एक शिस्त आलेली आहे वक्फ बोर्डला, त्यांच्यामुळे आज आमच्या टीमच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। माझं नाव प्रांतोष वाघमारे, मी सगळ्यात पहिले महाराष्ट्र वक्फ बोर्डचे सीईओ यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतला की कोकणमध्ये महाराष्ट्र वक्फ बोर्डची त्यांनी शाखा स्थापन केली, कारण कोकण आणि औरंगाबाद हा डिस्टन्स खूप आहे, अनेक गोरगरिबांचे प्रश्न शी निगडीत हा विषय आहे। वक्फ बोर्ड म्हणला की सर्वसामान्य श्रीमंताचा विषय नसतो, गोरगरीब जे दर्गाची सेवा वगैरे करतात, ज्यांच्याकडे किरायाने जमिनी आहेत वक्फ बोर्डच्या, त्यांच्यासाठी हा निर्णय या सीईओने घेतला। त्याच्यामुळे आमच्या सर्व टीमने आज त्यांचा सत्कार केला की महाराष्ट्रातल्या येणाऱ्या अनेक तरुणांना, अनेक जुन्या लोकांना जो खर्च होतो इथे 2 दिवस राहण्याचा, 3 दिवस राहण्याचा, तो खर्च त्यांचा थांबून गेला। त्याचप्रमाणे वक्फ बोर्डचे ज्या मी जेव्हापासून लहानपणापासून पेपरमध्ये न्यूजमध्ये बातम्या वाचायचो की वक्फ बोर्डमध्ये काही जणांनी पोझिशन मारलं आहे, काही जणांनी वक्फ बोर्डच्या जमिनी हडप केल्यात, आणि जेव्हापासून तहसीलदार साहेब का तामीलदार साहेब जेव्हा सीईओ झालेत तेव्हापासून त्यांचं काम खूप उत्कृष्टपणे चालू आहे आणि एक शिस्त आलेली आहे वक्फ बोर्डला, त्यांच्यामुळे आज आमच्या टीमच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।